शिवारस रुग्णाला ससूनमधल्या डॉक्टरानं निर्जन स्थळी सोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार समोर आणलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री रस्त्यावर पडलेली व्यक्ती भिकारी नाही तर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला रुग्ण आहे. ससूनमधील डॉक्टर आदि कुमार यांनी या रुग्णाला एका रिक्षात बसवून विश्रांतवाडीतील निर्जन स्थळी सोडलं. बेवारस रुग्णांची सेवा करणारे वंचितचे कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी हे प्रकरण समोर आणलंय. असे प्रकार ससूनमध्ये घडत असल्याचा संशय त्यांना होता. त्यामुळे रितेश गायकवाड मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा घेऊन ससून बाहेर उभे राहत असत. डॉक्टर आदि कुमार यांनी मध्यरात्री याच रितेश गायकवाड यांच्या रिक्षातून या रुग्णाला निर्जन स्थळी सोडल्याचा प्रकार घडल्याने हे बिंग समोर आलंय. मध्य प्रदेशातील हा रुग्ण असून त्याला निर्जन स्थळी सोडल्यानंतर या घटनेचा व्हिडिओ रितेश गायकवाड यांनी चित्रित केला. डॉक्टर आदि कुमार यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांची भेट घेत डॉक्टरवर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. ते बेवारस जे पेशंट आहेत अशा पेशंटला कुणी नाही, अशा पेशंटला ते निर्जन स्थळी जिथं कुणी त्यांचं सांभाळ करणार नाही अशा ठिकाणी ते फेकून देत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर मी 2-3 महिन्यापासून त्यांच्या मागावर होतो आणि तसं करत असताना मी परवा दिवशी आउटगेटला रिक्षा घेऊन थांबलो असता डॉक्टर आदि नावाचं तिथे डॉक्टर आले आणि ते म्हटले की असा आमचा एक पेशंट आहे, त्याला 2 पाय नाही, त्याला कुठंतरी आपल्याला फेकून यायचं, अशा ठिकाणी सोडायचं जिथनं तो परत आला नाही पाहिजे, तो तिथंच मिळाला पाहिजे. म्हणलं बाबा ह्याला तुला काय त्रास आहे, तर तो म्हणला की मला इथं त्याला एक्सरेला घेऊन जा, त्याची सोनोग्राफी काढा, हे सगळे कामं मला करावं लागतात आणि आम्ही ते करत नाही. म्हटलं ससूनमधले डॉक्टरला फक्त पैसा पाहिजे, फक्त त्यांना पद पाहिजे, त्यांना फक्त त्या पदासाठी भांडण संपलं आहे. जे पेशंट बेवरस आम्ही दाखल करतो ते ससूनमधनं गायब होतात आणि त्यांचं रेकॉर्ड चेक केलं असताना त्याच्यावरनं पळून गेलेले असे उल्लेख असतात. ज्यांना पायीच नाही, ज्यांना अपंग नाही, ज्यांना उठता बसता येत नाही, मग ते पळून जातील कसे. काय मागणी? आमची मागणी आहे की यल्लाप्पा जाधव जे अधीक्षक आहेत आणि डीन साहेब जे आहेत यांच्यावरती कडक कारवाई करून यांना निलंबित करण्यात यावं. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात या प्रकरणाचे पडसाद उमटले. पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी ससूनमध्ये जाऊन या घटनेची माहिती घेतली आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि पोर्श दुहेरी बळी प्रकरणात ससून रुग्णालयाचं नाव चांगलंच गाजलं. त्यानंतरही या रुग्णालयाबाबत सरकारची अनास्था असल्याचा आरोप मविया नेत्यांनी केलाय. तर घडलेल्या प्रकाराबाबत सत्ताधारी सारवासारव करताना पाहायला मिळाले. ह्या ससूनमध्ये चाललंय काय आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये आता फक्त पैसाच राहिलाय, माणूस की निघून गेलेले. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दिसायचे उचलून येऊन टाकलेले, पण आता हे सगळ्या सेवाशिक संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडं आड कुठंतरी लांब टाकायचं, त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे, तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे फार शॉकिंग आहे. सरकारमध्ये ससूनबद्दल अनास्था आहेच. ससूनमध्ये काही टेंडर काढायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट काढायचं असेल तर सरकारचं लक्ष त्या ससूनकडे आहे. पण तिथले डॉक्टर काय सेवा जनतेला देतात, नागरिकांना देतात, याच्याविषयी दिवसेंदिवस त्याचा दर्जा खाली घसरतोय. आणि असे जर प्रकार करत असतील तिथले डॉक्टर तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. पण सरकार त्या मूडमध्ये दिसत नाही. तुझं काय कारवाई काय करणार आता? त्याचे त्याने उपचार केले, त्याला बरं केलं, तो मध्य प्रदेशचा आहे, तिथं पोलिसांना कळवलं, आता करायचं काय त्याला? तर मी म्हणजे पोलिसांना कळवू, आपण चौकशी करतील किंवा पोलीस तिकडे नेऊन सुटतील. पण या सगळ्यामध्ये डॉक्टरांची जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते. नाही, कोण डॉक्टरची चौकशी करू आपण. मध्य प्रदेशातील या रुग्णाला अपघातानंतर 16 जून रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णावर योग्य उपचार करून 27 जून रोजी त्याचं ऑपरेशनही करण्यात आलं होतं असं ससूनच्या अधिष्ठातांनी सांगितलं. या रुग्णाचीच घरी जाण्याची इच्छा होती आणि तो डिस्चार्जची मागणी करत असल्याचं अधिष्ठातांनी सांगितलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात निवासी डॉक्टर आदि कुमार यांची चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. ह्या रुग्ण जवळजवळ 8 दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या, मला घरी सोडून द्या, खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे. हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे. रात्री अपरात्री रुग्णाला फेकून देता नाली मध्ये वगैरे? नाही,
असं योग्य नाही. जर ते झालेलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई. या घटनेची चर्चा झाल्यानंतर आता डॉक्टर आदि कुमार याला निलंबित करण्यात आलंय. मात्र या घटनेने ससूनमध्ये चाललंय काय असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय. बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी डॉक्टरच बाहेर नेऊन सोडत असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. रुग्णांची सेवा करण्याऐवजी त्यांना निर्जन स्थळी सोडणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव तरी आहे का असा सवाल होता उपस्थित होतोय. अशा डॉक्टरांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरताना दिसते. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.